हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर क्रोशापासून कोंबडी कशी बनवायची हे मी आज शिकवणार आहे. तर ही कोंबडी तुम्ही रूम डेकोरेशनसाठी बनवू शकता किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी पण बनवू शकता किंवा टी टेबलवर ठेवायला पण खूप छान दिसते. आणि त्याच्यामध्ये जी पेस आहे त्याच्यामध्ये तुम्ही काही डेकोरेटिवचं काही पण ठेवू शकता किंवा त्याच्यामध्ये तुमचं मेकअपचं सामान वगैरे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, छोटं छोटं जे सामान असतं, इयरिंग वगैरे. तर चला तर मग आपण आता विणायला सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे, 4 कलरची लोकर घेतलेली आहे. तर आपल्याला हे 3 कलर थोडे थोडेच लागणार आहेत आणि व्हाईट कलरची आपण हेन बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि कात्री. चला तर मग आपण आता विणायला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, साकळ्या विणायच्या आहेत. हवं तर तुम्ही मॅजिक रिंग पण विणू शकता आणि जर विणता येत नसेल तर बेसिकचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, एकदा नक्की चेक करा. तर इथे मी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 साकळ्या विणलेल्या आहेत. 9 साकळ्या विणल्यानंतर ह्या पहिल्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे एक अशी रिंग तयार होईल. आता आपल्याला काय करायचं आहे, 4 साकळ्या विणायच्या आहेत, 3 आणि 4. 4 साकळ्या म्हणजे हे आपला एक ट्रिपल क्रोशा असणार आहे. तर नेहमी आपण ट्रिपल क्रोशा विणताना काय करतो, 2 वेळेस स्वीवर वेढा घेतो, 1 वेळेस ह्या रिंगमधून काढायचा. म्हणजे आता एकूण 4 धागे आपल्या स्वीवर झालेले आहेत. आता ह्या 2चा एक करायचा आहे. आता परत 3 धागे झालेले आहेत, परत ह्या 2चा एक करायचा आहे. आता 2 धागे झालेले आहेत, आता परत ह्या 2चा एक. आता शेवटी आपला एकच राहिलेला आहे. तर ह्या रिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकूण 20 ट्रिपल क्रोशे घालायचे आहेत. तर तुम्हाला जर ही हेन लहान मोठी हवी असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. तर या पद्धतीने एकूण 20 ट्रिपल क्रोशे मी घालून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, इथे मी 20 खांब विणून घेतलेले आहेत. आता काय करायचं आहे, ही जी 4थी साखळी आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे. आता आपण खांब विणायला घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला 3 साकळ्या घ्यायच्या आहेत. तर आता कसं विणायचं आहे आपल्याला, ह्या पुढच्या गॅपमध्ये 1 वेळेस विणायचं आहे आणि ह्या खांबावर 1 वेळेस. परत ह्या गॅपमध्ये 1 वेळेस विणायचं आहे, ह्या खांबावर 1 वेळेस. परत ह्या गॅपमध्ये 1 वेळेस विणायचं आहे, ह्या खांबावर 1 वेळेस. ह्या गॅपमध्ये 1 वेळेस, खांबावर 1 वेळेस. परत ह्या गॅपमध्ये 1 वेळेस, ह्या खांबावर 1 वेळेस. असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करायचं आहे. तर राऊंडच्या शेवटी आपले 40 खांब तयार होतील. परत खांबावर, परत ह्या गॅपमध्ये, परत ह्या खांबावर. तर असंच मी हा दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेते. तर इथे मी हा दुसरा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे,
या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आता आपण तिसरा राउंड बनवायला घेणार आहोत, तर त्यासाठी काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक लूपमध्ये विणायचं आहे। तर इथे व्हाईट कलर असल्यामुळे तेवढं दिसत नाही, पण बॅक लूप सगळ्यालाच विणता येत असेल। नसेल जर विणता येत तर माझ्या चॅनलवर मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, एकदा नक्की चेक करा। ह्या ज्या साखळ्या असतात, तर इथे तुम्हाला मी ग्रीन कलरमध्ये दाखवते, ह्या ज्या तुम्हाला साखळ्या दिसत आहेत, तर ह्या साखळ्याचा हा पहिला भाग सोडायचा आहे आणि ह्या मागच्या भागामध्येच आपल्याला विणायला घ्यायचं आहे। ह्या समोरच्या भागात न विणता ह्या मागच्या भागामध्ये विणायचं आहे, त्याला आपण बॅकलूप म्हणतो। तर आता हे जे आपले 40 खांब आहेत, तर ह्या 40 खांबावर आपल्याला 40 खांब घालायचे आहेत। तर इथे फ्रंट लूपमध्ये न विणता आपल्याला बॅक लूपमध्येच पूर्ण विणून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। म्हणजे मस्त आपली अशी डिझाईन येईल। तर व्हाईट कलर कॅमेरामध्ये तेवढा व्यवस्थित दिसत नाही, पण रिअलमध्ये खूप सुंदर दिसते ही डिझाईन। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर इथे मी हा एक राऊंड कंप्लीट करून घेते। तर हे बघू शकता फ्रेंड्स, इथे मी तिसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। तर ह्या राऊंडमध्ये सुद्धा आपल्याला 40च खांब आलेले आहेत। आता परत ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि 2 साखळ्या घ्यायच्या आहेत। 2 साखळ्या म्हणजे आपला पहिला मुका खांब असणार आहे आणि इथूनच आपल्याला खांब मोजायला घ्यायचे आहेत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो 8वा खांब आहे, ह्या 8व्या खांबावर आपल्याला 1 मुका खांब विणायचा आहे, म्हणजे हे समोरचा आपला भाग येईल। तर इथे मी जोडून घेतलेलं आहे। तर हे पहिला आणि 8वा खांब आपला जोडण्यात गेला, इकडे राहिले 6 खांब। तर आता आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या आहेत। 3 साखळ्या घेतल्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये 1 खांब घालायचा आहे आपल्याला आणि परत ह्या खांबावर खांब, परत पुढच्या गॅपमध्ये खांब, परत खांबावर खांब। जसं आपण इथे दुसऱ्या राऊंडमध्ये विणलं होतं, खांबावर 1 खांब, गॅपमध्ये 1 खांब। तर हे जे 6 खांब आहेत, हे 6 खांब आणि हे अटॅच केलेला 1 खांब होणार आहे आपला, म्हणजे एकूण 7 खांब। तर 7 खांबावर आपले 14 खांब तयार होणार आहेत। तर इथे मी काय करणार आहे, हे 14 खांब तयार करून घेते आणि पहिलं राऊंड कंप्लीट करून घेते। तर हा मी पहिला राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। परत ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या घेतल्यानंतर ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला 1-1 खांब घालायचा आहे, म्हणजे जे आपले 14 खांब तयार झालेले आहेत त्या 14 खांबावर 14 खांब आपल्याला डायरेक्टच घालायचे आहेत, बॅक लूपमध्ये किंवा फ्रंट लूपमध्ये घालायचे नाही। तर असंच हे आणि दुसरं एक राऊंड मी कंप्लीट करून घेणार आहे, म्हणजे 2 राऊंड कंप्लीट करून घेणार आहे। तर हा तिसरा राऊंड मी कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर
ह्या प्रत्येक खांबावर आपल्याला समोरासमोरील खांबावर स्लिप स्टिच करायचं आहे किंवा मुका खांब घ्यायचा. तर इथे मी मुका खांब घेतलेला आहे आणि जी ही कोंबडीची मान आहे हे आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. हा धागा आपण नंतर हायर करणार आहोत. तर हवं तर याच्यामध्ये थोडीशी स्टफिंग पण भरू शकता. आता ही झाली आपली कोंबडीची मान. आता आपल्याला मागची बाजू घ्यायची आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, हे पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि अंदाजे आपल्याला काय करायचं आहे, याचा मध्य काढायचा आहे आणि 1, 2, 3 तर ह्या तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला धागा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे इकडचा एक खांब इकडचा एक खांब असं आपल्याला पकडायचं आहे. 1, 2 आणि 3 ह्या तीनाच्या मध्ये आपल्याला धागा जोडायचा आहे अशा पद्धतीने. आणि 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आता ह्या प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे आपल्याला. म्हणजे इथे आपले 6 खांब तयार होतील. तर इथे मी 6 खांब तयार करून घेते. आता काय करायचं आहे, या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे आणि परत 3 साकळ्या घ्यायच्या. 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे. आणि आता सेम जसं आपण अगोदर विणत आलेलो आहोत, गॅपमध्ये 1 खांब खांबावर 1 खांब गॅपमध्ये 1 खांब खांबावर 1 खांब म्हणजे एकूण आपले 12 खांब तयार होतील. तर इथे मी हा दुसरा राऊंड कंप्लीट करून घेते. तर आता हे दुसरं राऊंडसुद्धा आपल्याला स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, 1, 2, 3, 4, 5, 6 साकळ्या घ्यायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 मुका खांब घालायचा आहे. परत 6 साकळ्या घ्यायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 मुका खांब घ्यायचा. परत 6 साकळ्या. परत पुढच्या गॅपमध्ये 1 मुका खांब. तर हेच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे 12 वेळेस. तर हे बघू शकता, इथे मी मागचा तुरासुद्धा कंप्लीट केलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा वरचा तुरा बनवायचा आहे. तर त्यासाठी इथे मी रेड कलरची लोकर घेणार आहे. सर्वप्रथम आपल्याला इकडे एका कडीवर ह्या समोरच्या साईडने धागा अटॅच करायचा आहे. सॉरी, इकडे ह्या मागच्या साईडने आपल्याला धागा अटॅच करायचा आहे. आणि इथे 3 साकळ्या घ्यायच्या आणि तिथेच 1 सिंगल क्रोशा घालायचा आहे. परत आपल्याला 5 साकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1 सिंगल क्रोशा घालायचा आहे. आता परत आपल्याला 5 साकळ्या घ्यायच्या आहेत, 4, 5. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला 1
डबल क्रोशा घालायचा आहे, सॉरी दोन डबल क्रोशे घालायचे आहेत, परत पाच साखळ्या घ्यायच्या, परत त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशे घालायचे आहेत, एक दोन आणि तीन, परत पाच साखळ्या घ्यायच्या, परत शेवटच्या गॅपमध्ये आपल्याला दोन डबल क्रोशे घालायचे आहेत, एक आणि दोन, आणि आता एकदम शेवटी आपल्याला एक स्लिप स्टिच करायचं आहे आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे. हा आपला तुरा झालेला आहे. आता आपल्याला चोंच बनवायची आहे, तर चोंचीसाठी इथे मी पिवळ्या कलरची लोकर घेतलेली आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला खालच्या भागाला चार चेन विणून घ्यायचे आहेत. चार चेन म्हणजे आपला एक ट्रिपल क्रोशे असणार आहे. तर इथे दोन वेळेस विवर वेढा घ्यायचा, एक वेळेस खालच्या ह्या टाकेतून काढायचा आणि हा दोनाचा एक करायचा आणि हा दोनाचा एक, आणि हे जे सुईवर दोन साखळ्या आलेले आहेत हे तशाच ठेवायचे आहेत, कारण आपल्याला चार ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत आणि नंतर चार हाफ ट्रिपल क्रोशे बनवायचे आहेत आणि नंतर जॉईंट करायचं आहे. हे सुद्धा मी हाफच ठेवलेलं आहे. हा पुढचा सुद्धा हाफच ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक डबल क्रोशे घ्यायचा आहे आणि आता ह्या पूर्णच धागे एकत्र काढून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे. ही झाली आपली चोंच अशा पद्धतीची आणि हा तुरा. इथे आपण आता डोळे बसवणार आहोत. तर इथे आपली ही हेन तयार झालेली आहे. तर नंतर आपण इथे डोळे अटॅच करणार आहोत आणि याच्यामध्ये तुम्ही जे बिसलरीच्या बॉटलला जे झाकण येते ते झाकण देखील लावू शकता, किंवा जर अशा एखाद्या प्लॅस्टिकच्या भरणीचं कशाचं झाकण जर एक्स्ट्राचं असेल ते देखील लावू शकता. आणि याच्यामध्ये तुमचे छोटे छोटे डेकोरेटिव्ह पीस ठेवू शकता, खूप छान दिसते असं. आता आपण ह्या कोंबडीसाठी बेस बनवणार आहोत, तर तो इथे हिरव्या कलरनेच बनवायचा आहे. तर हे बघू शकता किती सुंदर आपली हेन दिसत आहे, सर्वात अगोदर आपण इथे बेस बनवून घेऊयात. तर त्यासाठी काय करायचं आहे, हिरव्या कलरची लोकर घ्यायची आहे आणि जे हे मधले 20 खांब आहेत या 20 खांबावर आपल्याला 20 खांब घालायचे आहेत. तर अशा पद्धतीने इथे मी 20 खांबावर 20 खांब घालून घेते. तर इथे मी हा पहिला राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर धागा अटॅच करून घ्यायचा आहे आणि परत तीन साखळ्या घ्यायच्या आहेत, सॉरी चार साखळ्या घ्यायच्या आहेत, चार साखळ्या आणि तिथेच एक खांब घालायचा आहे. हे झालं आपलं व्ही स्टिच. आता आपल्याला एक धागा, सॉरी हा एक खांब स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या खांबामध्ये सुद्धा एक खांब, सॉरी दोन साखळ्या आणि परत एक खांब, परत एक खांब स्किप करायचा, त्याच्या पुढच्या खांबावर एक खांब, दोन साखळ्या, एक खांब असं विणायचं आहे. एक खांब, दोन साखळ्या आणि परत एक खांब.
तर असंच मी पूर्ण राऊंड विणून घेणार आहे. इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे. आणि समोर जर तुम्हाला वाढवत न्यायचं असेल तर इथे जे मी एक खांब दोन साखळ्या एक खांब केलेला आहे तिथे आपल्याला दोन खांब दोन साखळ्या दोन खांब करायचं आहे. परत ह्या गॅपमध्ये पण तसंच करायचं आहे. तर आता इथे मी लास्टचा राऊंडच विणून घेणार आहे. तर सर्वप्रथम तीन साखळ्या घ्यायच्या, तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब. आता ह्या गॅपमध्ये आपल्याला पाच खांब विणायचे आहेत, दोन तीन चार आणि पाच. परत डायरेक्ट आपल्याला ह्या समोरच्या गॅपमध्ये पाच खांब विणायचे आहेत, एक दोन तीन चार पाच. तर ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला पाच पाच खांब विणून घ्यायचे आहेत. तर इथे मी हा राऊंड कंप्लीट करून घेते. तर हे बघू शकता फ्रेंड्स, पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे झाकण बसवणार आहोत. तर अशी सुंदर अशी आपली हेन तयार झालेली आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.